मस्त जाळीदार आणि रसरशीत असे गुलाबजामुन. हलवाई जसे बनवतात सेम तसेच हे गुलाबजामुन बनतात. हे बघा किती सॉफ्ट आणि जाळीदार, एकदम रसरशीत, पूर्णपणे पाक पिलेला आहे गुलाबजामुननी. असे हलवायासारखेच एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि जाळीदार गुलाबजामुन बनवण्यासाठी आज आपण इथे हलवायाच्याच दोन साध्या सोप्या आणि सिक्रेट अशा ट्रिक वापरणार आहोत. आणि या ट्रिक वापरल्यामुळे यानंतर तुमचे गुलाबजामुन कधीच बिघडणार नाहीत. चला तर मग अशा मस्त मस्त गुलाबजामुनच्या रेसिपीला आपण सुरुवात करू. गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1/2 किलो खवा. तर हा मऊ खवा आहे. शक्यतो गुलाबजामुन बनवण्यासाठी मऊ खवाच वापरावा आणि नसेल तर कोणताही वापरू शकता. मेजरमेंट कपाने हा खवा मोजला तर 2.5 कप होतो. आता हा खवा हाताने अशा पद्धतीने रगडत रगडत छान मळून घ्यायचा आहे. तर हलवायाची हीच पहिली ट्रिक आहे ज्यामुळे गुलाबजामुन एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात, कुठेच असे चिरलेले वगैरे नाही बनत. आता हा खवा आपल्याला जवळपास 10 मिनिट अशाच पद्धतीने रगडत रगडत छान फ्लफी होईपर्यंत मळून घ्यायचा आहे. त्यामुळे आपले गुलाबजामुन आतून जाळीदार होतील. हे मळून झाल्यानंतर एकदम लोण्यासारखं मऊ मऊ झालं पाहिजे. यामध्ये कुठेही गाठी राहिला नाही पाहिजे. जर तुमचा खवा हार्ड असेल तर तुम्ही अगोदर तो किसनीने किसून घेऊन नंतर अशा पद्धतीने मळू शकता, किंवा हार्ड खव्याला थोडासा पाण्याचा हात लावून पण मळून घेऊ शकता. हे पहा, 10 मिनिट छान रगडत रगडत मळल्यानंतर आपला खवा छान फ्लफी झालेला आहे. आणि असा फ्लफीपणा येईपर्यंत आपण हा खवा छान रगडून घेतल्यामुळे आपल्याला यामध्ये जास्ती सोडा टाकायचीही गरज नाही. आता यामध्ये आपण टाकून घेऊ 1/4 चिमूटभर सोडा. छोट्या चमच्याने मोजलं तर चमच्याचा 1/8 भाग म्हणजे 1/8 टीस्पून. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. खव्याला थोडासा घट्टपणा आणण्यासाठी आपण यामधलं थोडं थोडं पीठ ॲड करत खवा अजून चांगला मळून घेणार आहोत. सहसा हलवाई गुलाबजामुन बनवते वेळी यामध्ये मैदा ॲड करतात, पण इथे आपण मैद्याला हेल्दी ऑप्शन म्हणून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर गव्हाच्या पीठामुळे गुलाबजामुनच्या चवीमध्ये इतका काही फरक पडत नाही. जर तुम्हाला 1 किलो खव्याचे गुलाबजामुन बनवायचे असतील तर तुम्ही कोणत्याही वाटीने खवा मोजून घ्या, म्हणजे त्याच वाटीने तुम्हाला पीठ आणि साखरेचं प्रमाण मोजून घेता येईल. इथे आपलं पीठ खव्यामध्ये ॲड करून झालेलं आहे. तर मला जवळपास 1/4 कप पीठ लागलेलं आहे. तर तुमच्या खव्याच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला पीठ लागू शकतं, म्हणजे यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्ती प्रमाण लागू शकतं. हे पहा याचा घट्टपणा किंवा मऊपणा, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. हे मऊ आहे, खूप घट्ट नाही. तर अशा पद्धतीचाच खवा किंवा पीठ आपल्याला गुलाबजामुन बनवण्यासाठी पाहिजे. हे पहा गुलाबजामुन बनवल्यानंतर एकदम सॉफ्ट गुलाबजामुन होत आहेत, कुठेही क्रॅक जात नाहीत. गुलाबजामुन बनवून घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट गुलाबजामुन झाला तर समजावं की आपला खवा छान मळला गेला आहे आणि यामधलं पिठाचं प्रमाणही बरोबर आहे. तर हे पहा कुठेही क्रॅक गेलेला नाही, एकदम जवळून दाखवते. तर यामुळेच आपले गुलाबजामुन तेलात टाकल्यानंतर किंवा पाकात टाकल्यानंतर फुटत नाही. तर गुलाबजामुन गोल बनवते वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. गुलाबजामुनचा गोळा हातामध्ये घेतल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही तळहातांच्या मध्ये घेऊन थोडासा प्रेस करत करत आपल्याला हा गोल गोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, त्यामुळे यावर बिलकुल क्रॅक्स येत नाही. मस्त मऊ मऊ आणि गोल गोल गुलाबजामुन तयार होतात. अशाच पद्धतीने आपण थोडे स्मॉल साईजचे किंवा मीडियम साईजचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. कारण हे तळल्यानंतर आणि पाकात टाकल्यानंतर याची साईज डबल किंवा ट्रिपल होते. आता थोडे गुलाबजामुन बनवून झाल्यानंतर आपण ते तळायला घेऊ. तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तर तेल खूप कमी प्रमाणात नाही घ्यायचं. गुलाबजामुन बुडतील इतकं तेल आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे तेल जास्ती प्रमाणात असेल तरच गुलाबजामुन एकदम छान तळले जातात. आता आपल्याला तेल मध्यम तापवून घ्यायचं आहे आणि तेल मध्यम तापलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपलं तेल मध्यम तापलेलं आहे तर आपण एक एक करून यामध्ये गुलाबजामुन सोडून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता सध्या आपले गुलाबजामुन टाकल्यानंतर तळाशी जाऊन बसत आहेत. थोड्या वेळानंतर आपण चमच्याने हलवलं की हे आपोआप वर येतील. गुलाबजामुन तेलाच्या वर आले की आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे. आणि आता अशा पद्धतीने एखादा चमचा किंवा झारा घेऊन आपल्याला हे गुलाबजामुन खूप हळूवारपणे गोल गोल फिरवून घ्यायचे आहेत.
फक्त अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घ्यायचे आहेत, याला उलट पालट करायचं नाही, त्यामुळे हे फुटू शकतात. हलवाई पण अशाच पद्धतीने गुलाबजामुन टाकले की गॅस बंद करून घेतात, आणि गुलाबजामुन तेलाच्या वर आले की गॅस सुरू करून एकदम मंद आचेवर गुलाबजामुन तळून घेतात. तर हीच हलवायाची दुसरी ट्रिक आहे, ज्यामुळे गुलाबजामुन आतून छान तळले जातात आणि त्यांना आतून एकसारखी जाळी पडते. आता गुलाबजामुन टाकून 1 मिनिट झालेला आहे आणि सर्व गुलाबजामुन वर आलेले आहेत. तर आता आपण आपला गॅस सुरू करून घेऊ आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. आपल्याला चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, त्यामुळेच गुलाबजामुनला सर्व बाजूंनी एकसारखा कलर येईल. आपल्याला हे गुलाबजामुन छान डार्क कलरवर तळून घ्यायचे आहेत. गुलाबजामुनची एक बॅच तळून होण्यासाठी जवळपास 3.5 ते 4 मिनिट लागतात. एकदम मंद आचेवर आपण हे तळल्यामुळे याला थोडासा जास्ती वेळ लागतो, पण यामुळेच हे आतून पूर्णपणे तळले जातात. इथे आपले गुलाबजामुन छान डार्क कलरवर तळून झालेले आहेत. तर आता आपण याला बाहेर काढून घेऊ. हे पहा किती मस्त एकसारखा छान कलर आलेला आहे. याला पाकात टाकल्यानंतर हे थोडेसे फेंट होतात, म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने डार्क कलरवरच तळून घ्यायचे आहेत. गुलाबजामुनची एक बॅच तळून झाली की दुसरी बॅच यामध्ये टाकण्याअगोदर तेलाला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच दुसरे गुलाबजामुन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता आपण गुलाबजामुन का बिघडतात आणि ते बिघडले तर काय करायचं ते पाहू. जर समजा तुमच्या गुलाबजामुनच्या खव्यामध्ये सोडा जास्त झाला तर गुलाबजामुन तेलात टाकल्यानंतर विरघळतात, तर अशावेळी काय करायचं, त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ अजून ॲड करून त्यानंतर त्याचे गुलाबजामुन बनवायचे, म्हणजे ते तेलात टाकल्यानंतर विरघळणार नाही. काही वेळा काय होतं की गुलाबजामुन तळून झाल्यानंतर तो आतून कच्चा राहतो, म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित तळला गेलेला नसतो. तर अशावेळी काय करायचं, त्यामध्ये सोडा कमी पडलेला असतो म्हणून एक चिमूटभर सोडा अजून ॲड करायचा आणि त्यानंतर त्याचे गुलाबजामुन बनवून ते तळून घ्यायचे, म्हणजे गुलाबजामुनला जाळी पडेल आणि ते आतून व्यवस्थित तळले जातील. सर्व गुलाबजामुन अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. इथे आपले 1/2 किलो खव्याचे सर्व गुलाबजामुन बनवून आणि तळून तयार झालेले आहेत. तर आता आपण यासाठीचा पाक बनवून घेऊ. आता गुलाबजामुनचा पाक बनवण्यासाठी आपण इथे एक कढई घेऊन त्यामध्ये 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता टाकून घेऊ 3 कप साखर. तर आपला खवा 2.5 कप होता, त्यासाठी आपण इथे 3 कप साखर घेतलेली आहे. तर एवढ्या साखरेचा पाक आपल्या गुलाबजामुनसाठी पुरेसा होतो. आणि आता एका चमच्याच्या साह्याने याला कंटिन्यू हलवत ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये टाकून घेऊ 1 चमचाभर दूध. यामध्ये आपण दूध का टाकलं आहे, तर साखरेमध्ये काही कचरा वगैरे असतो आणि त्यामुळे आपला साखरेचा पाक काळा दिसतो. यामध्ये आपण दूध ॲड केल्यामुळे साखरेमध्ये असलेला कचरा दुधासोबत वर येतो आणि आपण तो काढून टाकू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता की साखरेमधला कचरा हळूहळू दुधासोबत वर येत आहे. तर आता आपल्याला हा कचरा एखाद्या झाऱ्याच्या किंवा चाळणीच्या साह्याने काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता साखरेमध्ये असलेला कचरा दुधासोबत पूर्णपणे वर आलेला आहे आणि तो आपण अशा पद्धतीने गाळणीवर काढून घेत आहोत. साखरेमधला कचरा किंवा मळी यामधून काढून टाकल्यामुळे आता आपला पाक अगोदरच्यापेक्षा थोडासा पांढरा दिसत आहे. गुलाबजामुनसाठी 1 तारीपेक्षा थोडासा कच्चा पाक बनवावा लागतो, म्हणजे 1 तारीच्या जवळचा पण 1 तारी नाही, थोडासा त्यापेक्षा कमी. बोटावर पाक घेतल्यानंतर तो 2 बोटांना फक्त चिकटला पाहिजे. हे पहा इथे 2 बोटांमध्ये पाक धरल्यानंतर 2 बोट एकमेकांना चिकटत आहेत, पण याची तार वगैरे येत नाही आहे, किंवा आपण याला म्हणू शकतो 1/2 तार येत आहे, खूप लांब तार नाही. तर असाच पाक आपल्याला पाहिजे. 1 तारी पाक वगैरे केला तर गुलाबजामुनमध्ये पाक व्यवस्थित शिरत नाही आणि त्याची नंतर साखर व्हायला लागते. आता हा गरम गरम पाक आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आपले गुलाबजामुन सोडून घेणार आहोत. गुलाबजामुन पाकात टाकतेवेळी सतत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे एकतर पाक गरम असला पाहिजे किंवा गुलाबजामुन गरम असले पाहिजेत, दोन्हीही गरम गरम नाही घ्यायचे. इथे आपला पाक गरम गरम आहे आणि गुलाबजामुन कोमट किंवा थंड झालेले आहेत.
जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये गुलाबजामुन बनवायचे असतील तर असे सुके गुलाबजामुन तळून तुम्ही 7 ते 8 दिवस ठेवू शकता आणि जेव्हा ते पाकामध्ये सोडायचे आहेत तेव्हा गरम गरम पाक करून घेऊन ते तुम्ही पाकामध्ये सोडू शकता. त्यावेळीसुद्धा गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित पाक शिरतो. आपण आपले सर्व गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता मी हे थोडेसे अशा पद्धतीने दाबून घेत आहे जेणेकरून हे सर्व गुलाबजामुन पाकामध्ये व्यवस्थित बुडतील. आता हे गुलाबजामुन आपल्याला 1 ते 2 तासासाठी यामध्ये पाक पूर्णपणे शिरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत. या गुलाबजामुनमध्ये पाक मुरण्या अगोदर यामधला एक गुलाबजामुन मी तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला आतून किती छान जाळी पडलेली आहे आणि हे पूर्णपणे तळले गेलेले आहेत. हे पहा किती छान जाळीदार गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत आणि पूर्ण आतून हे तळले गेलेले आहेत, कुठेही कच्चं पीठ वगैरे राहिलेलं नाही. पहा एकदम जवळून दाखवते. आता जवळपास 1 तासानंतर आपल्या सर्व गुलाबजामुनमध्ये पाक पूर्णपणे शिरलेला आहे. तर आपण गुलाबजामुन एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि त्यामधला एक गुलाबजामुन मी तुम्हाला फोडूनही दाखवणार आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की गुलाबजामुनमध्ये पाक पूर्णपणे शिरला आहे की नाही. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपले गुलाबजामुन पाक शिरल्यानंतर थोडेसे फेंट झालेले आहेत. आपण हे खूप डार्क तळून घेतले होते. आता यामधला एक गुलाबजामुन आपण फोडून पाहू. मस्तच बघा इथे किती छान आतपर्यंत पाक शिरलेला आहे आणि आपले गुलाबजामुन एकदम रसरशीत झालेले आहेत. आपण बाजारातून जे गुलाबजामुन विकत आणतो त्यासारखेच हे गुलाबजामुन झालेले आहेत की नाही, मस्त जाळीदार आणि मऊ मऊ. तर असे हलवायाच्या ट्रिक वापरून केलेले हे गुलाबजामुन तुम्हीही या दिवाळीमध्ये नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पूर्णब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा. याबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.